एकीकडे शहराचं तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या जवळपास असून लोकसभेचे राजकारण सुद्धा तापण्यास सुरुवात झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे वडील अजित पवार आणि सुपुत्र उमेदवार पार्थ पवार हे एका जिप्सीमधून रॅलीत सहभागी झाले. अजित पवार यांनी सुपुत्र पार्थ पवारसाठी सर्वदूर प्रचार करण्यासाठी कंबर कसली आहे. निगडीचे यावेळी शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार आणि पार्थ हे दोघे एका जिप्सीमधून रॅलीत सहभागी झाले होते. अजित पवार रस्त्याने प्रत्येक व्यक्तीला नमस्कार करत होते. गेल्या काही महिन्यांपासून पवार कुटुंबातील आई सुनेत्रा पवार, वडील अजित पवार, भाऊ जय पवार आणि चुलत भाऊ रोहित पवार आणि अजित पवार यांची बहीण हे सर्व पिंपरी चिंचवडमध्ये बैठका घेत असून पारचा प्रचार करत आहेत. हे सर्व पाहता पवार कुटुंबांची प्रतिष्ठापणाला लागलेली पाहायला मिळाली आहे. अजित पवार हे स्वतः विरोधक असून सामान्य नागरिक कार्यकर्ता यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधतायत. एकीकडे विरोधक विद्यमान खासदार आणि शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे हे पार्थ यांच्या विरोधात बोलणं टाळत आहेत.